पनवेल तालुक्यातील गव्हाण येथे रायगड जिल्हा परिषदेच्या सेंट्रल स्कूलची नवीन इमारतीचे काम पूर्ण झालंय. या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी इमारतीचे काम पाहून चांगली अशी वास्तू उभी राहिल्याने समाधान व्यक्त केलंय. गव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या सेंट्रल स्कूलची नवीन इमारत बांधून त्याचे काम पूर्ण झालंय. या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, पनवेल पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, हेमंत पाटील, सदस्य कामिनी कोळी, उषा देशमुख, योगिता भगत, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष भाऊशेठ पाटील, विश्वनाथ कोळी, पंचायत समिती अभियंता अभिजित मटकर, ग्रामविकास अधिकारी एम डी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या नूतन वास्तूसाठी समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत केंद्राकडून पंचायत समितीला 13,51,000 रुपयांची निधी प्राप्त झाली होती. या इमारतीच्या बांधकामासाठी हा निधी अपुरा पडत होता. या संदर्भात भाऊशेठ पाटील आणि स्थानिक स्कूल कमिटीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना माहिती दिली. याची दखल घेत दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 4,25,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल स्थानिक स्कूल कमिटी तसेच ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानलेत. किती वापरून झाले होते पहिले वापरून झाले होते पहिले परत चालले होते ना पैसे घ्यायचे 13,00,000 रुपये परत चालले होते म्हणजे काम झालं नाही म्हणून हे पैसे परत चालले होते त्याला 60% 4-5 लाख रुपये म्हणजे काय 4-5 लाख 60% 13 लाख परत देऊ द्यायला तर भाऊशेठ पाटील आणि आपली स्कूल कमिटी जी आहे ते माझ्याकडे घेऊन आले आणि त्याच्यानंतर त्यात थोडीशी वेगळी 4-5 वर्षांमध्ये जी भर घातली तर आता आम्ही आल्यानंतर आमचं मनापासून समाधान झालं एक चांगली अशी वास्तू इथं उभी राहिली अधिकारी वर्ग चांगला असला हेडमास्टर चांगला असला की शाळेचा विस्तार चांगला होऊन उन्नती होत असते ग्रामस्थांना आणि पालकांना पण समाधान मानतात शाळेची इमारत पत्र्यांना दोन पाऊस आलेलं फक्त थोड्या दिवसांकरता त्रास असणार आहे पण इतर वेळेला मात्र आपल्याला खुली हवा चांगली छान केली आहे जागा मेजमेंट सांगितल्याप्रमाणे ही जागा जी आहे ती अशी जागा कुठल्या शाळेला जा मिळणार नाही आणि आपण हे प्रोटेक्ट केलेलं आहे जे आता हे रेल्वे जाणार नाही आणि शिकवत जाणार नाही हे सर्व गावकऱ्यांच्या एकीनं सहकार्यानं होत असतं आणि अशाच प्रकारचं भगतसाहेबांचा वारसा जो आहे तो आपण पुढे चालवायचा आहे आणि रामशेठ शिकत असल्यापासून ती शाळा आणि आपण पाहिलं तर कौलातून अवस्था त्याची तशी आहे आणि आपण जेव्हा एम टी एच लाईन सुरू झाली तेव्हा आपण मागणी केली की आपण शाळा बांधून द्या तर सुरुवातीला हा प्रॉब्लेम तुम्ही खाली करा तर आपण त्यांच्या माध्यमातून एक भूखंड शोधला आणि शाळा बांधून द्यासाठी त्यांनी जवळजवळ एस्टिमेट करून आपण त्यांना दिलं होतं नंतर त्यांच्या काही उपलब्ध करण्यात आला आणि जे कमी आहे तिथे कमी असेल की आपण हक्काने रामशेठ ठाकूर साहेब यांच्याकडे जातो आणि ते सातत्यानं जिल्हा म्हणजे शाळा असू द्या छत्रपती शिवाजी हायस्कूल असू द्या किंवा हॉस्पिटल असू द्या